माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज वकील संघटनांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणास भेट दिली. राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्य खून प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी 3 फेब्रुवारीपर्यंत काम बंद ठेवत साखळी उपोषण सुरू केलं आहे. राहुरी आणि संगमनेर येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास आज राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट देत पाठिंबा दिलाय. खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा व वकील संरक्षण कायदा करावा या मागण्यांसंदर्भात थोरात यांनी पत्रव्यवहार करून वकील संघटनेच्या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलंय. राहुरी बार असोसिएशनमध्ये मी जाऊन आलो. त्यांचं धरणं आंदोलन चालू आहे, त्या ठिकाणाला भेट मी दिलेली आहे. ॲडव्होकेट म्हणजे वकील कुटुंब होतं, हे दोघंही पती पत्नी वकील होते. अत्यंत सज्जन अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांना का निगरून इतकं मारण्यात आलं, अत्यंत निगरून हत्या आहे ती, अमानुष त्याला म्हणावं लागेल अशा प्रकारची हत्या आहे. कारणांचा शोध अद्याप लागत नाही ही परिस्थिती आहे. आणि केवळ दहशत त्या वकिलांच्यावर आहे असं नाही, तर ही संपूर्ण जनतेला दहशतीमध्ये आणण्याचं काम त्यातून घडलेलं आहे. भयभीत झालेली परिस्थिती आहे नागरिकांची सुद्धा. ही परिस्थिती असताना सरकार म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणं आवश्यक आहे. त्याचा तपास हा सखोल झाला पाहिजे, सखोल तपास झाला पाहिजे. जो गुन्हेगार आहे त्याला कडक शिक्षा होणं आवश्यक आहे. कोणाची दहशत इतकी असावी की माणसं बाहेर फिरण्याससुद्धा घाबरावेत, इतकी परिस्थिती राहुरीमध्ये आज दिसते आहे. आणि म्हणून खूप काळजीच्या गोष्टी आम्हाला वाटत आहेत. याशिवाय वकिलांसाठी प्रोटेक्शन ॲक्ट ही मागणी त्यांची आहे. त्या तरतुदी अशा असल्या पाहिजे की गुंडांच्या विरुद्ध ज्यावेळेस वकीलपत्र घेतलं जातं त्यावेळेस त्यांना अभय पाहिजेच, संरक्षण पाहिजे त्यांना. नाहीतर वकील उभे कोण राहणार गुंडांच्या विरुद्ध? ते तर पूर्णपणे त्यामुळे निरपराध ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गुन्हा करायचा कुणी वकील पुढे येणार नाही अशी जर परिस्थिती होणार असेल तर अत्यंत काळजीची गोष्ट ही झालेली आहे. आणि ह्या सगळ्याचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. तसा ऍक्ट सुद्धा मंजूर करून घेणं, त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक मला वाटतं आहे. उद्या मुंबई येथील आझाद मैदानात राज्यातील वकील एकवटणार असून वकील संरक्षण कायद्याचा पाठपुरावा करणार आहे. राज्य सरकार राजस्थानच्या धर्तीवर कायदा करणार का हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं असेल. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, संगमनेर.